भारत विकास परिषद विकलांग केंद्र पुणे यांच्या रौप्य महोत्सवी वर्षात जागतिक अपंग दिनानिमित्त श्री जलराम सत्संग मंडळ भक्तिधाम व श्री गुजराती समाज अमरावती यांच्या संयोगाने गेल इंडिया लिमिटेड या कंपनीच्या सीएसआर निधीअंतर्गत 350 दिव्यांगांना अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व पोलिओ कॅलिपर हे मोफत बसविण्यात येणार आहे। ज्या अत्याधुनिक कृत्रिम मॉड्युलर पायाची कमर्शियल किंमत बाहेर रुपये 50,000 जास्त आहे असा पाय दिव्यांगांना मोफत देण्यात येणार आहे। अमरावती व जवळपासच्या सर्व जिल्ह्यातील दिव्यांगांना विनंती आहे की त्यांनी शिबिरासाठी पूर्व नोंदणी करणे आवश्यक असल्याने नोंदणीसाठी अनिरुद्ध पाटणकर यांना 9545504964 तर राजेंद्र पाद्ये यांना 9552618900 यावर त्वरित फोन करावा। पूर्व नोंदणीशिवाय शिबिरात प्रवेश नाही असेही यावेळी सांगण्यात आले। अमरावती येथील भक्तिधाम बडनेरा रोड येथे दिनांक 9 व 10 डिसेंबर 2023 रोजी सर्व दिव्यांगांचे कृत्रिम अवयवासाठी मापे घेण्यात येणार आहेत। दिव्यांग व सोबती यांच्यासाठीचे मोफत भोजन चहा इत्यादी सोय या ठिकाणी असणार आहे। भारत विकास परिषद ही एक राष्ट्रव्यापी स्वयंसेवी संस्था असून भारतीय नागरिकांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी झटणारी व त्यांच्यात राष्ट्रभाव राष्ट्रीय एकात्मता जागृत करणारी सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी संस्था आहे। विकलांग केंद्रास कोणतीही सरकारी मदत नाही, वैयक्तिक डोनेशन व कंपनी सीएसआर आणि सेवाभावी विविध एनजीओ यांच्या सहकार्याने गेली 25 वर्षे दिव्यांगांची सेवा करण्यात येत आहे। तरी गरजू दिव्यांगांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन रवी कोल्हे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलं आहे। ब्युरो रिपोर्ट बातमीपत्र। प्राध्यापक डॉक्टर रविकांत कोल्हे, इंडिपेंडेंट डायरेक्टर गेल इंडिया लिमिटेड। गेल इंडियाच्या सीएसआर फंडाच्या सहाय्याने आम्ही भारत विकास विकलांग परिषद पुणे ज्याचे ट्रस्टी विनयजी खटावकर आहे आणि जलाराम सत्संग मंडळ आणि गुजराती समाज यांच्या सहकार्याने अमरावतीमध्ये 350 दिव्यांगासाठी हात मॉड्युलर पाय आणि कॅलिपर याचं वाटप करणार आहोत, जेणेकरून ज्या कॅलिपरची हात आणि पायाची किंमत जवळपास 50,000 रुपये जवळपास किंमत आहे मार्केटमध्ये, ते मोफत इथे सगळं भारत विकास परिषद गुजराती समाज यांच्या सहकार्याने आम्ही हे सगळं अभियान राबवत आहे, जेणेकरून दिव्यांगाला स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे, चालता आलं पाहिजे आणि हाताने आपले कामं करता आले पाहिजे।